विद्यार्थी मित्रांनो भारत पाकिस्तान भारत चीन ह्या दोन राष्ट्रांमधील असलेले संबंध आपण नुकतेच अभ्यासलेले आहेत आता आपण भारत आणि अन्य शेजारील राष्ट्र यांची माहिती घेऊया यातील पहिला राष्ट्र आहे अफगाणिस्तान अफगाणिस्तानमध्ये राजकीय अस्थिरता खूप मोठ्या प्रमाणात आहे आणि त्याला कारणीभूत आहे तिथं असलेली दहशतवादी संघटना तालिबान या तालिबानच्या अफगाणिस्तानच्या वर्चस्वामुळे अफगाणिस्तानमध्ये शांतता सुरक्षितता ही नष्ट झाली आणि ह्या शांततेला पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी अफगाणिस्तानच्या सुरक्षेला प्राधान्य देण्यासाठी भारताने अनेक वेळा अफगाणिस्तानला मदत केली त्या ठिकाणी सुरू असलेल्या हिंसाचारला आळा बसणे त्या ठिकाणी लोकशाहीच्या पद्धतीने लोकांनी निवडून दिलेलं सरकार स्थापन करणे तिथलं आरोग्य शेती रस्ते शाळा या सगळ्या क्षेत्रामध्ये तंत्रज्ञानाचं क्षेत्र असेल विज्ञानचं क्षेत्र असेल ह्या सगळ्या क्षेत्रामध्ये भारताने भरीव अशी मदत अफगाणिस्तानला केली आणि अफगिना अफ़्णा, अफगाणिस्तानमध्ये सिंचनाचे अनेक प्रकल्प उभारून भारताने त्या ठिकाणी शेती व्यवसायाला स्थिरता निर्माण करण्यासाठी अफगाणिस्तानला सहाय्य केलं आहे अफगाणिस्तानची राजकीय स्थिती अस्थिरता बऱ्यापैकी स्थिर होत असतानाच आत्ताच्या काळामध्ये आपण पाहिलं आहे की पुन्हा एकदा तालिबानसारख्या दहशतवादी संघटनाने पुन्हा अफगाणिस्तानवरती ताबा मिळून ह्या शांततेचा भंग केलेला आपण पाहतो पाहत आहोत यानंतर दुसरंच दुसरं राष्ट्र महत्त्वाचं आहे ते म्हणजे बांगलादेश भारत आणि पाकिस्तानची निर्मिती ज्या एकोणीसशे सत्तेचाळीस साली फाडणीच्या माध्यमातून झाली त्याच वेळेस दोन पाकिस्तानची निर्मिती झाली होती एक पूर्व पाकिस्तान आणि एक पश्चिम पाकिस्तान विद्यार्थी मित्रांनो या दोन्ही बाजूला पाकिस्तान असूनसुद्धा या दोन्ही पाकिस्तानमध्ये भाषेच्या संदर्भामध्ये मा मात्र विभिन्नता होती पूर्व पाकिस्तानमध्ये बोलली जाणारी भाषा ही बांगला भाषा होती आणि याच पूर्व पाकिस्तानच्या लोकांनी बांगला बांगलादेश मुक्तीच्या चळवळीला सुरुवात केली आणि विद्यार्थी मित्रांनो पूर्व पाकिस्तानमध्ये असलेला ह्या बांगलादेशाच्या मुक्तीच्या संदर्भात चळवळी ज्या सुरू झाल्या त्याला भारताने पाठिंबा दिला आणि एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारताच्या पाठिंबानेच बांगलादेशाची निर्मिती झाली भारत आणि बांगलादेश यांच्यामध्ये सीमा आणि पाणी वाटपच्या संदर्भामध्ये अनेक महत्वपूर्ण करार झाले आणि दोन्ही देशांमध्ये व्यापारी संबंध हा आता चांगल्या पद्धतीने प्रस्थापित झालेला आहे यानंतरचं राष्ट्र आहे श्रीलंका विद्यार्थी मित्रांनो श्रीलंकाशी आपल्या भारताचे पूर्वीपासून मैत्रपूर्ण संबंध आहे दोन्ही देशांमध्ये मात्र श्रीलंकेत असलेले तामिळ आणि श्रीलंकेचे सरकार या दोघांमध्ये जो संघर्ष झाला या संघर्षामुळे श्रीलंकेत अस्थिरता निर्माण झाली आणि एकोणीसशे पंच्याऐंशी पंच्याऐंशी साली या अस्थिरतेला भारताने ही अस्थिरता नष्ट व्हावी म्हणून भारताने शांतीसेना सेना या, शांती से या श्रीलंकेमध्ये पाठवली होती आणि सागरी क्षेत्राच्या दृष्टिकोनातून सुद्धा भारताने श्रीलंकेसोबत अनेक महत्वपूर्ण करार केलेले आहेत आणि आज आपल्या शेजारील राष्ट्रामध्ये भारत आणि श्रीलंका यांचे खूप चांगले आणि मैत्रपूर्ण संबंध आहेत धन्यवाद